मिरजे जुनी पेन्शन योजनेच्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न, आंदोलन दिशा उठरली, भव्य मोर्चा काढून महाराष्ट्र सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्यास भाग पाडू, पृथ्वीराज पाटील यांचा इशारा। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून शासकीय निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा जगण्याचा एकमेव आधार काढून त्यांच्यावर अन्याय केला गेला। याबाबत राज्यातील हे सर्व घटक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत। देशातील 5 राज्यात पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे। महाराष्ट्र शासनानेही जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे या प्रश्नाचे गांभीर्य राज्य आणि केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची व्यापक बैठक आज संपन्न झाली। या बैठकीत सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील, जुनी पेन्शन योजना कृती समितीचे अमोल शिंदे, मुस्ताक पटेल, आर एस चोपडे, अरुण खारमाटे यांच्यासह 225 संघटना पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी उपस्थित होते। जुनी पेन्शन योजना मागणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोल्हापूर येथे निघालेल्या भव्य मोर्चाची ठणगीचा आता सांगली जिल्ह्यात वणव्यात रूपांतर होणार आहे। आज या बैठकीत भव्य मोर्चा काढण्याचा एकमताने निर्णय झालाय। 15 जणांची समन्वयक समिती स्थापन करून दिनांक 11 किंवा 12 तारखेला हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। पाटील शैक्षणिक संकुलामध्ये या जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय सर्व सहकारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संघटना म्हणजे एकूण जवळपास 225 पेक्षा अधिक या संघटनेचे प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनी पेन्शन ह्या राज्य सरकारनं लागू केलीच पाहिजे या निर्धारासाठी सर्वजण एकत्र जमलेले होते। हा लढा आता पुढे नेण्यासाठी म्हणून येत्या 11 किंवा 12 मार्चला हे सर्वजण आम्ही मोठ्या हजारोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून भव्य असा मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। आणि या मोर्चामध्ये आमच्या जिल्ह्यातील सर्वच महाविकास आघाडीचे आमदार, सर्व संस्थांचे प्रतिनिधी, विशेषतः शैक्षणिक संस्थांचे सर्व संस्थाचालक, सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर निवृत्त शासकीय कर्मचारी असतील आणि विद्यमान शासकीय निमशासकीय कर्मचारी ह्यामध्ये कुटुंबासहित सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी होऊन आज राज्य सरकारला जाग येण्यासाठी त्यांना निश्चितपणानं हा मोर्चा आम्ही यशस्वी करू असा निर्धार प्रत्येक उपस्थित असणाऱ्या इथल्या प्रतिनिधींनी केला, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद। कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली म्हणजे येथून हा मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चा तिथून काँग्रेस कमिटी स्टेशन चौकमधून राजवाडा चौकातून जुन्या जिल्हाधिकाऱ्याच्या पर्यंत हा मोर्चा नेण्यात येईल। त्या ठिकाणी त्या मोर्चाचा समारोप सभेनं होईल आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिनिधींना निवेदन। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।